आज पनवेलते नेरे मालडुंगे रस्ता या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रायगड जिल्हा अध्यक्ष आणि आमदार भूषण ठाकूर साहेब, कॉन्ट्रॅक्टर आणि गटनेते परेश ठाकूर, संजय पाटील, राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, गावचा सरपंच, PWDचे अधिकारी वर्ग, सर्व हॅपी सिंग, सुनील पाटील, राजा भोईर, राजा भालेकर आणि सर्व या विभागातील कार्यकर्ते, राजेश मापारा, सर्व या विभागातील प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो, खरोखर आजचा दिवस जर आपण ऐकला असेल साहेबांच्या तोंडून काय काय घेतलं आहे इकडे, तर मध्ये पनवेलपासून संपूर्ण रस्ता जवळजवळ सावरवाडीपर्यंत हा रस्ता घेतला आहे आणि फाटा एक दोधानीपर्यंत घेतलेला आहे. पुन्हा ह्या गावामध्ये आपण जाणार आहोत. पुन्हा एवढे रस्ते सगळीकडं त्यांनी घेतले, सांगितले त्यांनी का 300 कोटीची कामं आणली साहेबांनी. खरं काय कोटीच्या वाडीला सेपरेट रस्ता ठेवलेला आहे, कारण ते त्यांच्याकडे जाताना पावसाळ्यात आता आपण उन्हाळ्यात जाऊ शकत नाही अडचण आहे. तर अशा पद्धतीनं एवढी कामं या ठिकाणी घेतली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आमदार साहेबांचं आणि PWDच्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढी मेहनत घेता. सर्व पनवेल तालुक्यातील रस्ते हे चांगले झाले पाहिजे असा आमचा विचार आहे, कारण तर आज आधी फाटा जर आपण दिला तिथून ते पुलापर्यंत यायला, पुलाखालीपर्यंत यायला एवढा वेळ लागतो. संजय पाटील निमित्त रोज त्यात अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे. म्हणजे आता हे रुंदीकरण तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये याच्या पुढं ट्रॅफिक जाम होणार नाही या भागामध्ये अशा पद्धतीचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपण बघतो की पनवेल तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी विकासाची कामं आमदारसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना प्रत्येक गावामध्ये आता काँक्रीटचा रस्ता झाला पाहिजे. सुरुवातीला आपण डांबरीकरण बोलवतो, आता प्रत्येक गावामध्ये काँक्रीटचा रस्ता झाला पाहिजे अशी साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर आपण सर्व प्रयत्न करूया. आपण या कामावर हे काम चांगले झाले पाहिजे सांगायची आता गरज नाही, कारण कंपनी चांगली आमची आहे. आपण जाऊ त्या ठिकाणी चांगलं काम आम्हाला आम्ही बघायला मिळतं आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण बघितलं आता तुमच्या तोंडून आम्ही नाही सांगितलं, आता साहेबांनीच सांगितलं, दोन्ही साहेबांनी आपल्या सांगितलं की कुठं कुठं कामं घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीनं या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत. पनवेल तालुक्यामधल्या नेरे मालडुंगे या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे पनवेल तालुका भाजपचे अध्यक्ष सन्माननीय अरुणसिंह भगत साहेब, इथले माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेल तालुका भाजपचे सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे PWDचे अधिकारी, इथं उपस्थित असणारे आजीमाजी सरपंच, इथं उपस्थित असणारे आजीमाजे सर्व सदस्य, सर्व विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, उपस्थित असणारे आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू, आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा दिवस आहे की आपल्या या परिसरामधले बहुतांश रस्ते याच्या कामांना आता या ठिकाणी सुरुवात होते. आणि ज्याचा उल्लेख आता अरुणसिंह भगत साहेबांनी केला की आता एक काळ होता 2009 सालाच्या आसपासपासून आपण सगळ्यांनी या तालुक्यामधल्या प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये कामं होताना आपण पाहायला सुरुवात केली. मग तो आमदार निधी असू द्या, तो जिल्हा नियोजनचा निधी असू द्या, तो उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचा निधी आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये आणलेला होता. आता या सगळ्या निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावामधला रस्ता जो आजवर राजकारणाच्या मुळे थांबून राहिला होता ते सर्व रस्ते व्हायला सुरुवात झाली. तर सुरुवातीच्या काळामध्ये केवाळा असेल किंवा आकुर्ली असेल ही गावं दुर्लक्षित गावं होती, का या गावांवरती शिक्का होता, ही गावं म्हणजे काँग्रेसची गावं,
आणि त्यामुळे त्या गावांच्या वरती या ठिकाणी अघोषित अशा पद्धतीचा बहिष्कार तिथं कामच द्यायचं नाही. त्या कामांपासून सुरुवात झाली आणि हळूहळू कुठलाही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता सगळं ठिकाणी कामं ही आपल्या सर्वांच्या सहकार्यानं होत गेलेली आहे. एका अर्थानं आपण सगळी मंडळी जे राजकीय सामाजिक आयुष्यामध्ये आहोत आपल्यापैकी प्रत्येकाला आपापल्या परिसरामधल्या लोकांच्या आणि अडचणी समजतात. त्या अडचणी सोडवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणातील लोकांचा प्रतिसाद मिळत चाललेला आहे. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो का राजकारणमध्ये स्वतःचं सरशी व्हावी यासाठी लोकं कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. कुठल्याही टोकाला जाऊन या ठिकाणी लोकं या राजकारणामध्ये वरचढ व्हायचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांची परिणती कशात होते हे आपण सगळ्यांच्या लक्षात आलं की आता एवढं सगळं करून शेवटी मग तुरुंगवास भोगावा लागतो अशी सुद्धा पाळी आज लोकांच्या वरती आलेली आपण सगळ्यांनी म्हणून पाहिलेली आहे. आणि त्यामुळे उगाचच या ठिकाणी लोकांना खोटं भ्रमात ठेवण्यापेक्षा जे जमत आहे जे होत आहे ते करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपल्या परिसरामधल्या एकाच दुसरं आता या ठिकाणी आपण म्हणजे आपल्या मतदारसंघात नाही म्हणता येणार पण आता आपल्याला पलीकडच्या बाजूला आपल्याला आशाची पट्टी आहे. आशाची पट्टीकडे जाणारा रस्ता हा आपल्या मतदारसंघातून जातो त्यामुळे तो एक आता एक चॅलेंज म्हणून राहिला आहे. तोसुद्धा आता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं आपण करून घेऊ का त्या लोकांना अगदी या ठिकाणी जे मतदारसंघ उरण चिंचवाडीवरचा रस्ता मतदारसंघ उरण आणि तालुका खालापूर असं साधारणतः ते पडतं आहे. पण त्यांना रस्ता जवळचा आपल्याच पडू शकतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाठपुरावा आमदार महेश बालदी असतील मी असतील आपण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत. आपला हा रोड या रोडला जनता माथेरान रोड म्हणते. जनता या रोडला पनवेल कर्जत रस्ता म्हणते. त्यामुळे या रस्त्याला पीडब्ल्यूडी खात्याचा निधी हा बऱ्याच वेळेला चांगल्या पद्धतीनं मिळत राहतो. म्हणजे जे नॅशनल हायवे आहेत जे स्टेट हायवे आहेत जे प्रमुख जिल्हा मार्ग आहेत म्हणजे MDR मेजर डिस्ट्रिक्ट रोड त्याला निधी आपसूक मिळत राहतो त्याच्या दुरुस्तीसाठी देखभालीसाठी. पण बाकीच्या रस्त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्याचं नियोजन करायला लागतो. कधीतरी आपला मोहपाली हा रस्ता असेल म्हणजे शोकर मोहपाली हा रस्ता असेल त्याच्यासाठी किंवा आपला पलीकडच्या बाजूचा आपला वाकडी ते धुंद्रे हा रस्ता असेल याच्यासाठी विशेषत्वानं निधीची कमतरता वेळोवेळी आपल्याला भासत गेली. मधल्या कालावधीमध्ये 2019 आधी त्या रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून आपण मान्यता दिली होती आणि त्यामुळे एकदा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता होईल म्हणजे 5 वर्ष त्याची देखभाल तर त्या कामातच असते आणि त्याच्या पुढे चांगलं चालतं. म्हणून आपण निर्धास्त होत. दुर्दैव आपलं की सरकार बदललं आणि सरकार बदलल्यामुळे त्याच्या कामाकडे ज्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या ते लक्ष द्यायला तयार नाही. अशा वेळेला आपल्यालाच पुढाकार घेऊन कुठं आमदार निधी दे कुठं आपल्या वाट्याचा जिल्हा नियोजन निधी दे सगळा निधी त्या रस्त्यावर 3-4 रस्त्यांच्यासाठी आपण टाकला आणि आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता आता मंजूर झाला म्हणजे आता त्या रस्त्याला आता दुप्पट निधी त्या ठिकाणी मिळायला लागला आहे. पण खऱ्या अर्थानं आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार आता आल्यानंतर आता केंद्र सरकार म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारला अधिक जोड मिळालेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी दुधात साखर म्हणजे आपले माजी पालकमंत्री आणि आपले एका अर्थानं भारतीय जनता पार्टीचे पालक रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे PWD खाते आलं. ते PWD खातं आल्यामुळे आता आपल्याला पैशाची निधीचीच कमतरता ही कुठल्याही विकास कामाला भासणार नाही याची त्यांना आपल्याला ठाम अशा पण पद्धतीनं त्यांनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचं पालन होताना दिसतोय का या एवढ्या एका रस्त्याचं काँक्रिटीकरण होत आहे. मागच्या बाजूला चिपळा पूल होतोय मधल्या चिपळा पुलापासूनचा पुढचा रस्ता नेऱ्यापासून पुढचा रस्ता शांतीवनपर्यंत रस्ता शांतीवनपासून पुढचा रस्ता या सगळ्या रस्त्यांची कामं होत आहेत. आपल्याला आता आपल्याला फार दीर्घकाळापासून या ठिकाणी आपलं अडून राहिलेलं काम हे सुद्धा आता कोंडेच्या वाडीला नाबार्डमधून आता त्या ठिकाणी त्या पुलाचं काम या धरणाच्या खालच्या पाण्याच्या वरती हा पूल या ठिकाणी होणार आहे. निश्चितपणानं या सर्व कामांच्या माध्यमातून
येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या तालुक्यामधल्या जनतेच्या सगळ्या अडीअडचणी दूर सोडवता येतील. भूपेंद्र पाटीलजी, आपण आता परवा मागच्या वेळेला विचुंब्याला चव्हाणसाहेब आले आणि विचुंब्याचा जो पूल जो दीर्घकाळ त्या ठिकाणी होणार 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 असं म्हणत होतो त्याच्या भूमिपूजनासाठी दोदो पावसामध्ये देखील चव्हाणसाहेब त्या ठिकाणी आले. अर्थात चव्हाणसाहेब आता महाराष्ट्राचे PWD चे मंत्री आहेत आणि मुंबईला असतात तेव्हासुद्धा आम्हाला त्यांच्याशी बोलायला एक मिनिट भेटत नाही, एवढा महाराष्ट्रातले आमदार हे त्यांच्याकडे असतात. आणि महाराष्ट्राचा हा एका अर्थाने रेकॉर्ड होईल की कधी नव्हे इतक्या पद्धतीनं निधी हा महाराष्ट्रामध्ये त्या त्या आमदारांना त्यांच्या वेगवेगळ्या विकास कामांसाठी मिळतो आहे आणि एकही पैसा या ठिकाणी कुठं खर्च करावा न लागता हा सगळा निधी महाराष्ट्रभरामध्ये चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली दिला जातो. आणि असं धडाकेदार काम रवींद्र चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून आपल्याला निश्चितपणानं त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या माध्यमातून ही विकासाची यात्रा ही आपली अशीच पुढं चालू राहिली पाहिजे यासाठी आपण वेगवेगळे प्रस्ताव त्यांच्याकडे देत राहतो. परवा कदम साहेब आणि आम्ही शनिवारच्या दिवशी आम्ही प्रबळगडावरती चढून गेलो आणि प्रबळगडावरती चढून गेल्यावरती तिथे PWDच्या माध्यमातून काय करता येईल, फॉरेस्टच्या माध्यमातून काय करता येईल, जिल्हा नियोजन पर्यटन याच्या माध्यमातून काय करता येईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच त्याचा पाठपुरावा करायचा आहे. तसाच आता सांगितलं गेलं का दोदानीचा मार्ग आहे, 2 किलोमीटरचा हा रस्ता, या 2 किलोमीटरच्या रस्त्याला त्या ठिकाणी आता कुठल्या निधीतून मंजुरी आता दोदानीचा आदिवासी विकासमधून दोदानीच्या रस्त्याला आपल्याला मंजूर मिळते. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दोदानीच्या मार्गानं अनेक पर्यटक हे माथेरान चढून जात असतात, आपणही वर्षातून एकदा हा रस्ता चढून जात असतो. त्यामुळे आता त्या मार्गावरती देखील कदमसाहेब आपल्याला एकदा जायचं आहे आणि त्या मार्गावरती काय काय निधी शासनाचा आपल्याला आणता येईल की ज्या माध्यमातून पर्यटकांचा ओढा इथे वाढू शकेल. आपण जर वारदोलीपासून जर माचीपर्यंत चढून गेलो तर अनेक तिथले आदिवासी आपले ग्रामस्थ छोट्या मोठ्या स्वरूपाचा स्टॉल टाकला आहे, कोणी त्या ठिकाणी कोल्ड्रिंक विकतंय, ताक विकतंय, लिंबू सरबत विकतंय, त्याबरोबरनं वेगवेगळ्या मक्यांपासून सगळं साहित्य विकतंय. आणि माची प्रबळगडकडे दर शनिवार रविवारी 2-3 हजार पर्यटक जात असतात, त्याचबरोबरीनं तिथे त्या ठिकाणी दिवसालासुद्धा रोजच्या रोज महाराष्ट्रभरातले पर्यटक येत असतात. त्यामुळे आपल्या परिसरामधल्या या ज्या औद्योगिक वसाहत आहे त्या औद्योगिक वसाहतल्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांचा CSR फंड घेऊन तिथे इथल्या लोकांचं जीवनमान उंचावेल आणि पर्यटन दृष्ट्या प्रबळगड आणि इथला आपल्या दोदानीच्या मार्गे माथेरान हा सुद्धा एक लोकांच्या आकर्षणाचं केंद्र कसं बनेल या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्या अवतीभोवती असा चंदेरीगड असू द्या किंवा अन्य या ठिकाणचे मलंगगड असू द्या, या सगळ्यामध्ये पर्यटनामध्ये शक्ती आहे हे देशाचे पंतप्रधान सांगतात आणि त्यामुळे ही शक्ती ओळखून आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता आणि सार्वजनिक जागेवरती अतिक्रमण न करता आपल्याला या दृष्टिकोनातून येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा कशा देता येतील त्यांच्यासाठी. हे पावसाळा म्हटला की सगळा हा ओढा बंद, तो धबधबा बंद असं सगळं चित्र दिसतं, पण त्याच्यातून लोक आडमार्गानं चोरीच्या मार्गानं घुसायचा प्रयत्न करतात, त्याच्यातून काही दुर्घटना घडतात. या परिसरामध्ये 12 महिने आपल्याला छोट्या मोठ्या स्वरूपाचा उद्योग हा या पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये सज्ज राहावं लागेल. आपल्याला कल्पना आहे आपल्या परिसरामधलं तक्का गावातून आपल्या परिसरामधल्या सगळ्या गावांमध्ये नवी मुंबई आणि पनवेलच्या सगळ्या गावांमध्ये भाकरी जातात. हे भाकरी त्या हॉटेलांना लागणाऱ्या भाकरी त्या परिसरात जातात. उद्या या परिसरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या गरजा या भागवण्यासाठी आपल्याला विचार केला पाहिजे. आपण पर्यटनाला अन्य ठिकाणी जातो, तिथलं जे चांगलं पाहतो आपण ते आमच्याकडे कसं आणता येईल आणि ते आणत असताना पुन्हा एकदा निसर्गाची आणि सार्वजनिक मालमत्ताची हानी न होता, नुकसानी न होता आम्हाला हे कसं देता येईल, कसं आणता येईल आणि 12 महिने आम्हाला पर्यटन कसं उपलब्ध करता येईल याचा विचार हा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये करायचा आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करायचं आहे आणि त्याच्यासाठीसुद्धा मला असं वाटतं की चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही PWDच्याकडून कामं हवीत,
तसंच पर्यटन विभाग मंगलप्रभात लोढा साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबरीनं अन्य सगळ्या विभागांच्याकडून आपल्याला हा निधी हवा. येणाऱ्या कालावधीमध्ये MMRDAच्या माध्यमातून अरुण शेठ म्हणाले तसे की आता डांबरी झाले रस्ते, आता काँक्रीट रस्ते कसे होतील ते MMRDAच्या माध्यमातून त्यासाठी सुद्धा आपल्याला निधी आणायचा आहे. नैनाच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये ही जी आपली गावं आहे या गावांच्या दृष्टिकोनातून सुद्धा नदी संवर्धन असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प आणायचे आहेत, त्याला सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण हात घालू. आणि निश्चितपणानं 2.5 वर्ष आपण पाहिली होती की ज्या कालावधीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आपला ओढा खुंटला होता, जरा आटला होता, आता तो प्रवाहानं जोरजोरात व्हायला लागला आहे. त्यामुळे जी कामं होतील ती चांगल्या दर्जाचीच झाली पाहिजेत. या बाबतीत कुठलंही काम असो, हे असू दे किंवा अन्य कुठलीही कामं असू दे, त्या प्रत्येक कामामध्ये चांगला दर्जा राखला पाहिजे याच्यावरती आपल्या प्रत्येकाचा भर पाहिजे. काय शेवटी काम आपण आणतो गावातल्या लोकांनी सांगितलं, गावातल्या लोकांची अडचण ओळखून आपण आणलं, त्या गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान कधी होईल? जेव्हा आपल्यापैकी कोणाला काम मिळेल तेव्हा नाही, जेव्हा आपल्यापैकी कोणीतरी त्या कामावरती चांगली देखरेख ठेवेल आणि लोकांच्यासाठी खूप काळ टिकणारं काम तिथं लोकांना दिसत राहील, त्यातून मिळणारा आनंद, त्यातून मिळणारं समाधान, उद्या लग्न सुखदुःखाच्या निमित्तानं बाकीच्या बाहेरच्या गावातले लोक आपल्याकडे नातेवाईक म्हणून येतात, ते आल्यावर त्यांनी म्हटलं पाहिजे या गावातला रस्ता चांगला झाला आहे. संजय पाटील साहेब कधीतरी फार पूर्वी देवळोलीला गेले होते, देवळीला गेल्यावर तिथला विकास त्यांनी पाहिला होता का, असा विकास आमच्या भागात का नाही असा प्रश्न त्यांना त्यावेळेला पडला होता. तसा आपल्यापैकी प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथलं विकास काम बघितल्यावर लोकांनी म्हटलं पाहिजे आम्हाला असं विकास काम पाहिजे, आम्हाला इथला कॉन्ट्रॅक्टर जसा आहे. मागे कधीतरी तोंडऱ्याचं काम राम पाटील तिथले सरपंच होते, त्या कामात गरज नव्हती, ब्लूस्टार कंपनीला ते काम मिळालं होतं आणि ब्लूस्टार कंपनीला मिळालेल्या कामात त्यांनी त्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी जे आपल्या फिनिशिंगच्यासाठी त्या ठिकाणी शब्द गेला माझ्या तोंडातून, पण विशेष तंत्रज्ञान वापरून ते काम करून घेतलं आणि त्यानंतर पुढचे 2-1 वर्ष आम्ही तोंडरा गावाचा रेफरन्स लोकांना देत होतो. तशा पद्धतीचं काम हे गेली येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी व्हावं आणि या कामाकडे बोट दाखवून असं काम झालं पाहिजे असं इतर सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांच्याकडे गावाल्यांनी आग्रह धरावा, असं काम व्हावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. आपण सगळेजण कार्यक्रमाला सहभागी झालात, त्यामुळे तुमचं पावसानं सहकार्य केलं, पावसाचं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या हा मोकळा मिळालेला वेळ हा जसा आपण आता लावण्यांना आणि बाकी शेतीच्या कामांना करू तसा घरोघरी संपर्क मोदीच्या सरकारनं 9 वर्षात केलेली कामं ही घरोघरी संपर्क आपल्याला करायची, त्याला सुद्धा परमेश्वरानं मोकळा वेळ दिला, त्याचा वापर आपण सगळेजण करूया असं आवाहन या निमित्तानं करतो. PWDचे अधिकारी आणि सर्व त्यांचे कर्मचारी यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या परिसरामध्ये होणारी विकास कामं चांगल्या दर्जाची होण्यासाठी सगळेजण एकवटून काम करूया, इतकं आवाहन या निमित्तानं करतो. थांबतो, धन्यवाद, जय हिंद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.